शिवाजी राजांचा अवमान करण्याच्या दृष्टिकोनातून ते वक्तव्य केलेलं चुकीचं बोलतो असेल तर राजकारण सुरू हे त्यांचं म्हणणं अतिशय बरोबर आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी राजांचा अवमान करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त हे वक्तव्य केलेलं त्यांनी अर्थमंत्री झाल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी खूप मोठी तरतूद केली, त्यांचं काम सुरू केलं, त्यामुळं त्यांच्यावर जे आरोप निराकरण केले जात आहेत त्याला काही अर्थ नाही, ते त्यांनी थांबवलं पाहिजे. परंतु चंद्रकांत दादा या ठिकाणी असं म्हणतात की पवारसाहेबांना जी काल भूमिका घेतली होती की धर्मवीर सुद्धा त्यांना म्हणता येईल, तर ही भूमिका जी आहे ती स्पष्ट नाही आहे. त्यांनी एकच भूमिका घ्यायला हवी, एकतर धर्मवीर किंवा स्वराज्य रक्षक. तर हे असं आहे की आदरस्थानांना आपण कुठल्या नावानं त्या ठिकाणी उल्लेख करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला धर्मवीर म्हणायचं असेल त्यांनी धर्मवीर म्हणा, ज्याला स्वराज्य रक्षक म्हणायचं असेल त्यांनी स्वराज्य रक्षक. आज आपण पाहिलं होतं की राज्यभर वीज जी आहे ती बऱ्याच ठिकाणी गायब होती. आता दावा केला जातोय की वीज जो कर्मचाऱ्यांचा प्रश्न होता तो मिटलेला आहे. वाटतंय तुम्हाला आजच्या या बैठकीमध्ये तो मिटला असं? मला असं वाटतं की दुपारी माननीय मुख्यमंत्र्यांनी या वीज उपमुख्यमंत्र्यांनी या वीज कर्मचाऱ्यांची बैठक बोलावलेली होती आणि मी आता दौऱ्यावर असल्यामुळं मला नक्की तिथली स्थिती काय माहिती नाही, परंतु वीज मंडळाचे कर्मचारी हे समजदार कर्मचारी आहेत आणि ते निश्चित याच्यातून मार्ग काढतात. देवेंद्र भारती यांची मुंबई विशेष पोलीस आयुक्तपदून नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे पहिल्यांदाच एक विशेष नियुक्ती करण्यात आलेली आहे, कसं बघताय तुम्ही? सरकारच्या दृष्टीने जे वाटलं ते त्यांनी केलं, ते प्रशस्त बाब आहे. ओके, थँक्यू.